विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण कवितेचे गायन केलेलं आहे आता आपण या कडव्यांचा भावार्थ बघूया धरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर। या दोरं विद्यार्थी मित्रांनो इथे पंढरीचा चोर म्हणजेच विठ्ठलाला इथे म्हटलेलं आपल्याला दिसून येतं विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य असं दैवत आहे आणि या विठ्ठलाविषयी संत जनाबाई यांच्या मनामध्ये अपार प्रेम अपार अशी करून आपल्या मनात दिसून येते आणि त्या प्रेमापोटी त्यांनी विठ्ठलाला चोर म्हणून इथे संबोधलेलं आपल्याला दिसून येतं आणि कुठे त्यांना बांधणार आहे तर गळ्याला बांधून त्या आणणार आहे असं आपल्याला या कडव्याच्या माध्यमातून दिसून येतं पुढे त्या म्हणतात हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला म्हणजेच त्यांनी विठ्ठलाला गळ्याला दोर बांधून कुठे आणलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे म्हणजे विठ्ठल हा महाराष्ट्राचंच दैवत नव्हे तर सर्व देशाचं दैवत आपण म्हणू शकतो आणि विठ्ठल या जनाबाईंच्या हृदयामध्ये त्यांनी त्यांनी त्यांना स्थान दिलेलं आहे आणि या हृदयालाच त्यांनी बंदीखाना म्हणून संबोधलेलं आहे तुरुंग म्हणून संबोधलेलं आहे आणि त्या तुरुंगामध्ये त्यांनी या विठ्ठलाला कोंडलेलं आहे ठेवलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं नंतर पुढे बहिणाबाई म्हणतात शब्द केली जवाजुडी आता जवाजुडी म्हणजेच काय तर शब्दांची साखळी केली आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखाद्या आपण चोराला जेव्हा पकडतो तर त्याला आपण एखादी साखळी असेल किंवा काय म्हणू शकतो आपण हे लावू शकतो तसं इथे यांनी शब्दांची साखळी बनवलेली आहे आणि विठ्ठलाच्या पायामध्ये बेडी म्हणून ती गुंतवलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर त्या म्हणतात त्यान 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 की सोहम शब्दाचा मारा केला सोहम म्हणजे काय तर मीपणाचा म्हणजेच इथे आपल्याला असं दिसून येतं की जनाबाई यांना आपल्या विठ्ठलाविषयी जो आदर आहे प्रेम आहे तो शब्दांच्या रूपातून त्यांनी मांडलेला आहे आणि त्या म्हणतात की अक्षरशः विठ्ठलाच्या श याच्यावर त्यांनी एवढा शब्दांचा मारा केला विठ्ठल अक्षरशः काकुलतेला आले त्रस्त झालेला आपल्याला दिसून येतात मात्र हे जे नातं आहे एक भक्तामधलं आणि एक गुरुमधलं हे नातं पवित्र असं नातं आपल्याला इथे दिसून येतं त्यानंतर जनाबाई म्हणतात जेणे म्हणे बा विठ्ठला म्हणजे जनाबाई यांनी विठ्ठलाला बा म्हणून वडील म्हणून संबोधलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या प्रेमाने त्यांना धमकीसुद्धा देतात की तुम्हाला मी जिवे मारेल किंवा मी तुम्हाला सोडणार नाही तर एक प्रेमाने एक आपलेपणाने त्यांनी विठ्ठलाला हे म्हटलेलं आपल्याला दिसून येतं नमस्कार